काल संक्रांताली मी एका गावाला भागवत आलो होतो. आमचा शेजारी म्हणला लॉकडाऊन मध्ये धकलं बाप्पा आपण आनंदाच्या संक्रांतीला आता साडी आणावं लागती. मी म्हणलो मग आणा ना. ती 22,000 पैठणी आणायची म्हणायली ती का साधन येच ती काय हरम्यान आण पाईपलाईन केली सगळं झालंय आमक हे तमक सोयाबीन गेलं फुलत 72 इकलं नाही आणि आता 5.25 नाही काय काय इकू. कापूस म्हणले 12,000-13,000 होईन 51,000 घेतला इकड डबल आता कशाचा वाढवतो आणि कशाची साडी घेऊ म्हणलं तिला तुम्ही देता का. आणि मी म्हणलो मला नाही का बायकू तुझ्या बायकूला 22,000 पैठणी मी रोजची रोज ढवळे शिपी धोत्र धुती तिला मला किमान 23,000 नाही आणा वाटायची का. ते म्हणला बाळू महाराज मित्रच होता मग म्हणला जाऊ दिगडे काही म्हण पण साडी कशी वागवायची याचं काम करी एकदा. म्हणलं ताण घेऊन त्या आल्यात पाय पुंजाने टोपलं घेऊन येऊत लागली मंजुळा. तुम्ही आमच्या घरात व्हा मागच्या घरात बसले तो गावाकडे राहत होतो. माय महाराज येत का काय होण वहिनी मीचे बाईन आज नाही कुठे गेले नाही आणि बरंच घरी करमतो पा मोहीच काही हिला साडीचा मेळ नाही आपलं आपलंच बघा ना. बाईन बरंच करमतो तुम्हाला घरचं खाट होतो का. अरे बापरे इथं खातं घातले तिने नाही खा वाटत पण लोटी तो तसं दुखन करावं काय करावं त्याला नाही इलाज आहे म्हणलं. बर बर पुंजाना टाकून आली म्यानदार वहिनी धुवा ना हात पाय नाही ते आताच मंठ्याला गेलेत आणि मला साडी आणायची परत सोयाबीन टाकलंय स्वरा म्हणलं फोका केवड्यावी इका नाही म्हणली फोका भाषा लयच असते तू लय आगाव भाषा नुकतीला नुकताड चपात्याला कातडे आगाव माणसं झाले शिऱ्या भाताला लाल्या वागळ्या म्हणलं प्याच्या नाही हो ते गेले आता येते ना आता सोमवार सोडायचा स्वयंपाक करते आणि म्हणलं वहिनी कशाला गेले मला पैठणी आणायलीत ना. म्हणलो कशाला भया कशाला म्हणतात आणि संक्रांत आली ना आणि म्हणलं यावर्षी सकरा जुन्या वेन बाईन कोण म्हणलं आणि म्हणलं हे काय पंचन सांगायले तिला काय कळत आहे म्या पहिलीचं पुस्तक दाखिलं तिला ती कोणती शिकलेली होती तिला का डोकं का काय सगळं अशी जापली. बाई नया सकरत नाही हो 12 साडी खराब होत असते महाराज फोन करा बरं त्याला. आता आमचा फोन इचकायचा नाहीत ना पुन्हा रिंगर फाटक नाही काय नाही शेजाऱ्याला आवाज येत नाही माऊली काय नाही. मी म्हणलं अरे जिजा तू कुठे म्हणलं म्हणते दुकान वापसी नाही नाही आमदार नाही साडी नाही बर 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 ते मागच्या घरात होत बसलेलं. मी म्हणलं एखाद वेळेस तिथूनच म्हणत का आणि आलो पण ते हुशार मी शिकलेलं होत ना ते या ते घास अरे गरे थोडं शिकलेलं होत या 3,796 गावचं पाणी पिलं मी 3,796 इतक्या गावचं पाणी म्हणलं हो तालुक्यातलं पिणार इतकं चरबट येत दोनशे 28 आंध्र कर्नाटक ते नाही सरलं तू गोव्याला गेलो 5 गेली घरी ते म्हणला सोमवार सुटला कडे म्हणला मोह नाही तर आज काय सोमवार सोडा वाटत नव्हता पाय घ्या पड नोट काढून आलं 10 मी राहू देते तुला जहाज नको मला राहू दे
मी खऱ्या संक्रांतीच्या दिवशी साडी घेऊन आलो, भागवत लवकर सुटलं, पपेश माईल साडी आणली. पपेश माई म्हणजे आमची मंडळी. ते पुन्हा मंथन पपेश माई कोणाला म्हणलं. मग साडी आणली तर तिनं ते असं कसणूचं तोंड केलं, कसणूचं तोंड केलं. तर मी आणलं झालं का कव्हा आणत नाही तर नावंदा आणली. मी म्हणलं आवंदा आणली तर मोठे पण येणं कशाला आणली. म्हणलो संक्रांत येईन उद्या, कुठं नव्यावर हे. म्हणलो तुला कोण म्हणलं. अख्ख्या गावात नाही, शेजारच्या 5-6 गावात झालंय. ही का गपचीक बसली काय. हे ना 5-6 गावात त्या भलावला आवंदा नव्यावर संक्रांत नाही. अख्ख्या बायानं जुन्यावच वांदे. आम्ही सांगितलं ते पर्व काळ. फक्त आम्ही आम्हाला सांगत नाहीत. लय शांत केल्या मी 4 वर्ष 27 वर्षापूर्वी. लय शांत लय शांत महिमे एक केली नाही. तरी मला एक जणान मही करायलाच लावली. म्हणला महाराज तुम्हाला ते कावळ्याचा संसार दिसला होता ना. मी म्हणलं हो राव. मग आमच्या कशा शांत केलं, तुमची काऊन नाही. मी म्हणलं आपली आहे ना पराच्या दिवशी. त्याची तर शांती केल्या उभी दांडी लावली होती. उभी कळपेची दांडी जेवारीनं झाकायची. लय पोती लागली जेवारी झाकायला, ती दांडी झाकायला. आणि आमची इथली शांती करताना मी आडवी दांडी टाकली. ते म्हणले आमच्या इथं उभी तुमच्या इथं आडवी. म्हणलं तुमच्या इथं असा कावळा गेलता, आमच्या इथं आडवा गेलता. आमच्या मनात ते सगळं, आमच्या हातात ते काय करायचं ते आमच्या आमच्या असो. ऋणपुत्र तशी ती मुलगी या संसारातलं ऋण फेडण्यासाठी आलती. एकेकाळी एखादा कुणी पितराचा अवमान केला असेल म्हणून पितराचा अवमान देवाच्यानं शांत होत नाही ना, संताच्यानं शांत होत नाही. त्यांना पितर तृप्त करावं लागत असतात म्हणून त्यांचा शाप घेता कामा नये. परमहंसानी सांगितलं विवेकानंद जी पूर्वज आहेत यांचं ऋण फेडण्यासाठी आलेत. आणा म्हणले मुलीला. नाही म्हणले झोपा तुम्ही झोपा. मुलगी आणली विवेकानंदांच्या हातात दिली. खत 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 हसू लागली. झाली तेव्हापासून हसली नव्हती आणि घरातल्या कोणाला हसिलं नव्हतं. ती हसली नव्हती आणि घरातल्या कोणालाच हसिलं नव्हतं. खतखत विवेकानंदाच्या हातावर आल्यावर हसली. परमहंसाच्या हातात दिली झोपली. आता काळजी करू नका म्हणली. झाली तेव्हापासून झोपलीच नव्हती. घरातल्याची झोप उडली होती, सारखी ओरडत होती. भूक लागली की जेवायची, ओरडतच राहायची, सारखी ओरडतच राहायची. काय काय इतिहास असल्या महात्म्यांचा. त्या परमहंसांना त्या विवेकानंदांना जावं लागलं. येऊन या काळ बैसला शेवसा. चक्रवेन नावाचा राजा 2 मिनिटात सांगतो, वेगात नाही तर एक्सप्रेस घेतो, वेळ झाला आपल्याला. चक्रवेन नावाचा राजा हा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला राजा होता. रामायणात शोधायचं नाही, आता सांगायलो. माणसं नंतर इच किती बाळ्या कशातलं सांग तू, तुरीच्या पाट्यातलं. वाची जा. महाराज वाचण्याकरता लय शास्त्र येत आपल्याकडे. 10-5 ट्रक भरून मोडतील इतके पुराण, इतके शास्त्र, इतके वेद आहे. वाची जा उपन्यास वगैरे 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 वाचत जा. वाचायचा छंद होता वैकुंठवासी माधव महाराज मगरांना. वाचायचा छंद होता वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांना. हे लोक वाचत राहिले वाचत राहिले. एकही उत्तर अनुत्तरी ठुलं नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगरांना भले भले माणसं चिठ्ठ्या पाठवायचे. नाव घेत नाही त्यांचे. भले भली माणसं गुरुजी चिठ्ठ्या पाठवायचे. तर वैकुंठवासी माधव महाराज मगरांना ज्या वेळेला प्रश्न पाठवायचे चिठ्ठीवर, त्यावेळेला त्या प्रश्नाच्या खाली पूर्ण कागद रिकामा असायचा, पण उत्तर पाठीमागे लिहायचे. शेवटच्या टप्प्यात एक फार मोठा साधू होता महाराष्ट्रामध्ये, वारकरी संप्रदायातला फार मोठा साधू, नाव घेत नाही. आणि त्या साधून शेवटचा प्रश्न पाठीला की मी पाठवलेल्या प्रश्नाचे आत्तापर्यंतचे उत्तर 1000% खरे येत, पण मी प्रश्न पाठिल्याच्या नंतर प्रश्नाच्या खाली जागा असताना तिथं उत्तर न लिहता पाठीमाग का लिहता, त्याचं उत्तर लिहिलं. संतांच्या माग चालावा, साधूच्या माग चालावा. ते उत्तर वाचिलं गुरुजी आणि 19व्या दिवशी पुढच्या व्यक्तीनं प्राण सोडला.
काय महात्मा असतील ते, त्या व्यक्तीचं नाव वैकुंठवासी माधव महाराज मगर। अशा आदर्श संपन्न लोकांची इतिहास वाचा, त्यांनी गाथानवनीत केले वाचा, बघा लक्षात येईल तुमच्या काय इतिहास आहे। चार्टेड हिशोबनीसला चार्टेड अकाउंटंट म्हणतात ना वाटते, चार्टेड सीएला, सीएला सीए म्हणजे चार्टेड अकाउंटंट, आपल्या भाषेत त्याला कंक म्हणतात, पुराणाच्या भाषेत त्याला कंक म्हणतात, कंक कंक ही भाषा कळाली पाहिजे। मराठीत ज्याचं ट्रिपल एम ए झालं त्याला विचारलं कंक कशाला म्हणतात, कानू बापा तुम्ही बसायची जागा हाणायला पाहिजे। तो मराठीत ट्रिपल एम ए केलंस, तुला एम ए कोणी दिलं त्याला नदीत नेऊन ठोकायला पाहिजे, चांगला घोळायला पाहिजे, कोंबडीनं अंडे घोळल्यावानी असा घोळायला पाहिजे की अंगाला कातळत नाही ठोचं त्याच्या। ट्रिपल एम ए केलं, मराठी भाषेचं ओरिजिनल नाव सांगता येत नाही, कंक शब्दाचा अर्थ सांगता येत नाही, किती टोकाची गोष्ट आहे ही शोकांतिका। आपल्याकडे काय येत नाही का, टेबला खालून पैसे दिले की पदव्या नालायकाला पण भेटतात, नालायकाला पदव्या, सज्जनाला मिळत नाही पदवी, ज्यानं आयुष्य घातलंय त्याला पदवी भेटत नाही। तुम्हाला हल्लीच्या आपल्याकडे पद माहित आहेत का, तुम्हाला ज्याला धोत्र नेसता येत नाही त्याला ती पद दिले, किती शोकांतिका आहे मला सांगा। परवाला मागच्या 6 वर्षापूर्वी एक पुरस्कार भेटला आमच्याकडे, आमच्या पाहुण्याला, आदर्श रिकामी जागा पुरस्कार, आदर्श रिकामी जागा पुरस्कार पाहुण्याला राज्यपालातर्फे भेटला, आणि त्याच्यावर 1.5 महिन्याला त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं। राज्यपालाला चेहरा पाहिल्यावर कसं काय कळालं नसेल की याला हे पुरस्कार देऊनी म्हणून, याचा पाठपुरावा करणाऱ्याला तर कळायला पाहिजे होतं आणि याला हा पुरस्कार नव्हता द्यायला पाहिजे, बाकीचे नव्हते का चांगले लोक, भेटणार नाही त्यांना चांगल्याला भेटणार नाही। हो गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या योग्यतेच्या कसोटीत उतरलं पाहिजे माणसानं, ती लायकी असली पाहिजे, तो अधिकार असला पाहिजे, तो सन्मान माणसाला उंच नेत असतो, तो सन्मान मळमळ होत नसतो। एका बाईच्या अख्ख्या गावातल्या बायका पाया पडायला जाऊ लागल्या, म्हणलं बाई काऊन चालल्या, म्हणलं संक्रांतीच्या दिवशी पातीच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढत आहे, म्हणलं चला आपण पाया पडू आपल्या बायकोला वाढन, वेळेला भाकरी देती खातो तो 5-4% बाहेरच, पण 25% आपल्याला वेळेला देती, आपण तिला आयुष्य वाढा, मी पाया पडायला गेलो होतो। हे कोण आहे गिरगावकर, भागवत तूच सांग तू का, अरे तूच, मी म्हणलो हो बाई, बर बर, हे बाया पाया पडत्यात तू काम पडायला, म्हणलं त्याच्या मालकाला आमच्या मंडळीला, बर बर पड 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 पाया पड, तुझ्या मंडळीला 22 वर्ष आयुष्य वाढल, मा आशीर्वाद आहे तुला। पण म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का, हो, मग मालक 35 वर्ष झालं मेल्याला बोलत नाही, म्हणलं हिला उचलून पैठणच्या तळ्यात टाका, ही 35 वर्षापासून नवऱ्याला बोलत नाही, हिच्या पाया पडल्या तुम्हाला आयुष्य वाढतं, तुमच्या गोळ्या संपल्यात का, हा स्क्रू ढिले झाले तुमचे, त्यांना आलायक बाईच्या पाया पडायला, लायक संपन्न व्यक्तीच्या पाया पडायचं, कोणाच्या पायावर डोकं वाकवायचं नाही। असो हा चक्रवेण नावाचा राजा त्या काळातला राजा होता, त्याला जयपत्र मागण्यासाठी रावण गेला, रावणाला तसेच पाय घेऊन वर यावं लागलं, नाही दिलं जयपत्र, सैन्य होते 127 सैन्य चक्रवेण राजाचं, हाजराजाच्या काळातला राजा, चक्रवेण राजाकडे सैन्य होते 127, रावणाकडे 1,00,000 हत्ती होते, याच्यातले 25% हत्ती सोडे तर चक्रवेण राजाच्या राज्यातलं भितडपण शिल्लक राहणार नव्हतं, माणूस तर सोडून द्या ठेसा होणार होता सगळा ठेसा, इतका रावण मोठा, पण रावणाला जयपत्र दिलं नाही, चलाट देत नाही म्हणलं, कशा करता भेलाय, ते आता वेळ संपला म्हणून सांगत नाही, पुढं सरका रावण घरी गेला, त्याच्यावर 4-2 वर्षाला चक्रवेण पुन्हा जयपत्र मागायला गेला, रावण म्हणला भेटायला भेऊन मी घरी आलो याचा अर्थ असा नाही की मी शक्ती नाही माझ्याकडे, पण त्या दिवशी रावणाकडे श्राद्ध होतो, रावणाच्या आजीचं श्राद्ध, असं एका चांगल्या माणसाचं वाक्य मी 6 लोकांचं ऐकून सांगतो, त्याच्यानंतर 7व्या कोणीही माणसाचं मी ऐकून सांगितलेलं नाही आणि सांगणार बी नाही शिंदे बाबा, एक तर वाचून सांगेल अन्यथा मागच्या 6 लोकांचं सांगेल, बाकी नाही कोणाचं सांगत, उद्या जर एखाद्याचं सांगितलं जर कोणी म्हणले कशात लिहिलेलं धोतर पिवळं होऊन कुडची खराब वाची, त्याच्यामुळे नको आपण आपलं वाचून सांगायचं भीती नाही, या बा ज्याच्या खिशात पैसे आहेत का त्यानं गुळाच्या साथील जा, गुळ विकणाऱ्याला कळत आहे बरं का खायला आलं का घ्यायला आलंय, तर काही माणसाला उगत नाद असतो काय किलो आहे असं होतं का नव्हतं मामा, गुळाची 7 स्वतंत्र असायची महाराज, आणि त्यानं फोडायला एक ढेकूळ असायचं,
बर खाऊन पाहा तो उलीसान पार 50 ग्रामचा गोळा काय किलो आहे ते म्हणला खाईन घरी जाय लक्षात येतं पुढच्याच्या त्याच्यामुळे नको आपले जो जेवढे पैसे तेवढा बाजार करा उधारी नको खातं नको काहीच नको पुन्हा ते गेलं की लगेच म्हणजे बाई इथं बाळूचं नाव आहे ते तिथं तर लय टक्कर हाण लागला इतकं सोयाबीन झालं इतकं कापूस झालं इथं कंगुळाची उधारी देईन त्याच्यामुळे नको आपलं कामाशी काम पाहिजे श्राद्ध होतं आजीचं श्राद्ध 3 दिवसाचा विधी होता रावणानं अलंकार काढून ठेवलेले होते अंगठ्या होत्या त्या दर्भाच्या होत्या दर्भ नावाचं मूळ नावाचं गवत असते त्याच्या अंगठ्या घालते आपसव्य जाणं होतं एकूण सव्यापसव्य हे यज्ञोपवितो या सर्वां पुनितो दर्भा पुनितो भयशास्त्रा मुक्तं पिंडोदक व्यति गयावर जनो धर्मा निरपेक्ष सर्वस्थितां आपां पतिंदिर भयो दशग्रीवा सर्वस्थितायां पिंड लुप्ता तिजायते वैशान्नर सर्वस्थिता भयति जायते लुप्त सर्वस्थितायां गुडा शर्करा खाद्य सर्वस्थितेषु असे नाना प्रकारचे मंत्रोच्चार वगैरे असा तो विद्वान माणूस होता सेवकाने सांगितलं राजा महाराज आपल्याकडे चक्रवेन नावाचा राजा जयपत्र बागायला 3 दिवसाकरता थांब म्हणले पूजा संपल्या देतो 3 दिवसाचा विधी हटपल्याच्या नंतर चक्रवेन राजाने सांगितलं आता परत जाणं सोबत नाही रावट्या दिल्या समुद्राच्या वाळवंटात बारीक बारीक वाळू जमा केली द्रोणामध्ये चीक आणला त्या वाळूत टाकला आणि समुद्राच्या वाळवंटात वाळूची दुसरी लंका तयार केली एवढी एवढी लंका तयार केली आपण गायवाडा करतो का अशी लंका तयार केली पण हुबेहूब लंकेसारखी लंका कशी तयार केली सोप्या भाषेत सांगतो शिकलेल्या लोकायला आपल्या घराचा नकाशा जसा ते फोटो काय म्हणतात त्याला आर्किटेक्ट इंजिनियर आर्किटेक्ट जशाल तसा नकाशा देते ना घराचं चित्र ते बाहेरचं कसं डिझाईन वगैरे सगळं झाडं कोणती लावायची काय 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 असेल ते लावा की न लावा पण ते चित्रात देते सगळं तशी जशाला तशी लंकेची प्रतिकृती लहानशी वाळूची लंका वडाच्या पानाचा चिक टाकून तयार केली आणि रावणाची पूजा आटपत आली पहिल्या दिवसाची 3 दिवसाचा विधी होता पहिल्या दिवसाची पूजा आटपल्याबरोबर उत्तरेकडच्या बाजूला पूर्वेकडच्या बाजूला भिंतीला बोट लावलं कुठं लंकेतल्या भिंतीला बोट लावलं तर ओरिजिनल लंकेची उबाळे बाबा भिंत पडली 3 किलोमीटर होती 168 किलोमीटर लांबीची भिंत होती एकीकडचं भिंता एकीकडचं प्रधानाचं घर 2.5 किलोमीटरचं होतं एकटं प्रधानाचं घर एकट्याचं 2.5 किलोमीटरच्या ह्याच्या व्यासातलं होतं तर 100 काहीतरी का 200 काहीतरी मला आता ते मेमरी कार्डात येईन जर सर कक्षात ते टाईम झाल्यावर याच्यावर बी लोड येतो हो भाकरीचं टोपलं बांधावर पाहिलं की बैल उरपाटून घेतात बैलानं असं असं केलं की गडी कासरा फेकितूच मग आता 12:30 वाजल्याच्या नंतर येईन कसनुसं केलं त्याईनं बी मी बी म डोकं आहे का नाही आता त्याला वाटत कवा सोडित हे मय आधी उभं राहतेत ना काही लिमिट असते ना प्रत्येकानं आपापल्या बैल किती मागायच्या असं आपला बांधाला की आऊत आखडा हावसा जनारात घातलं पलीकड मोळड्यान पलीकडच्या केळी त्यांनी सुरू केलं मग लाभ बरकत आहे का नाही आपापल्या हिशोबात असं रावण म्हणला कस काय पडलं रे काय सांगतात नाही पूजेत होता प्रधानाच्या घराला टचका मारला अख्खं घर पडलं मग मात्र रावणाचा कष्टा सुटला अरे बापरे म्हणजे घर कस काय पडलं गुप्तचरांना सांगितलं जयपत्र मागायला आलं त्यानं पाहिलं त्यानं प्रस्ताचं घर आपली इकडचं पूर्वेकडचा भाग हो म्हणे त्यानं जशाला तशी लंका तिथं तयार केली त्यानं ज्या वस्तूला पोट लावलं ती वस्तू लंकेतली पडती आणि तुम्ही पटकन जयपत्र द्या रावणाच्या पहिल्याच दिवशी श्राद्धाचा विधी होता त्याच दिवशी चक्रवेनाच्या पुढे वाळवंटात गुडघे टेकले ठराविक लोकांच्या पुढे गुडघे टेकणारी लोक होती रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र शंभूराजे यांच्या समोर औरंगजेबानं गुडघे टेकले होते औरंगजेबानं गुडघे टेकले होते ते शंभूराजे चक्रवेन राजाच्या पुढे राजा रावणानं गुडघे टेकले हा चक्रवेन राजा 9 लोकांपैकी एक होता याच्यावर पृथ्वीची कृपा होती पृथ्वीची कृपा रावणाला सांगितलं राजा मुद्दाम होऊन पटकन जयपत्र दे अन्यथा सगळ्या लंकेला जर असं केलं ना या तर तू ही खरी लंका पडती एवढ्या एवढ्या काड्या आणून ह्या लंकेवर टाकून फुकून दिली तर तू ही लंका जळती ही सगळी भरून समुद्रात टाकली तर तू ही समुद्रात पडती रावण म्हणला तोबा 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 आगाऊच काम झालं चला जयपत्र घ्या म्हणले पण एवढी तुम्हाला ताकद झाली कुठून पृथ्वी प्रसन्न झाली कारण निष्ठेनं वागणाऱ्या लोकांवर पृथ्वी प्रसन्न 9 लोकांवर प्रसन्न 1 नंबरला चक्रवेन 2 नंबरला धर्मराजा
बाकीचे घरी गेले पा सात लोक सांगितलं तुझ्या पृथ्वी प्रसन्न का म्हणला माझ्या नगरीतला जनतेचा जो कर जमा होतो वाक्य शेवटचं ऐका आता माझ्या नगरीतला जनतेचा जो कर जमा होतो तो कर मी जनतेच्या सेवेकरता वापरतो जनतेचा जो निधी आणि कर जमा होतो ना मी तो जनतेच्या सेवेकरता वापरतो रावणाने विचारलं खाता काय माझ्या आजोबा पंजोबानं कमवलेला भूखंड त्याच्यातल्या गहू ज्वारी जितकी पिकती ती माझ्या पोटाकरता संसारात